नमस्कार, आपण भविष्यवेद या चॅनेलच्या माध्यमाद्वारे भविष्य म्हणजे ज्योतिषविषयी असलेला व्यापक दृष्टिकोन कसा ते जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. भविष्यवेद म्हणजे भविष्याचा वेद घेणे, भविष्यात घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणे. त्यासाठी ज्योतिषशास्त्र हा आधार आहे. ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे, कारण त्यात गणिताचा फार मोठा भाग आहे. आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यांचा अंशात्मकरित्या अभ्यास करून मांडलेले शास्त्र आहे. या शास्त्राला वेदांचे चक्षु म्हटलेले आहे. ज्योतिषाचा पाया खगोलीय प्रत्यक्ष दृक प्रमाणावर उभारलेला आहे. अलीकडे जगभर उभारलेल्या वेधशाळांतून सूर्य, चंद्र, ग्रहांची गती, आकाशस्थ स्थिती याविषयी वेध घेतले जातात. या गणिताने काढलेल्या ग्रहस्थितीनुसार आपली पंचांगे किंवा एफिमेरीज नियमित प्रकाशित होतात. ज्योतिषात कुंडली बनवताना व आगामी घटनांचे भाकीत वर्तवताना ही साधने पाया म्हणून वापरतात. जन्मकुंडली म्हणजे जन्मस्थळावरून जन्मवेळी दिसणाऱ्या आकाशाचा नकाशा असतो. प्रत्यक्ष प्रमाणांचा उपयोग ज्योतिषात केला जातो. ज्योतिष हे विज्ञान आहे, कारण त्यात ग्रहांच्या गतिविधीवरून आगामी घटनेविषयी गणिती अनुमान केले जाते. हे नियम कोणालाही शिकता येतात, कोणीही शिकू शकते. तसेच आचरण कसे असले तर मानव सुखी होईल त्याचे मार्गदर्शन धर्मशास्त्र किंवा नीतीशास्त्राने करावयाचे असल्याने व धर्मामध्ये ईश्वरी कल्पनेचा समावेश असल्याने ज्योतिष हे धर्मशास्त्राचा भाग असलेले विज्ञान म्हणावे लागते. म्हणजेच ज्योतिष हे शास्त्रही आहे आणि अध्यात्मही आहे. भारतीय ज्योतिषाचे सिद्धांत, संहिता, होरा असे तीन स्कंध किंवा भाग आहेत. सिद्धांताला तंत्र व गणितही म्हणतात. यात कालमापनाची व त्या दृष्टीने ग्रहांची स्थितीगतीविषयक गणिते यांचा समावेश आहे. चंद्र सूर्यग्रहणे, उदयास्त, ग्रहयुती, नक्षत्र ग्रहयुती इत्यादी प्रकरणे सिद्धांत ग्रंथात असतात. संहिता ग्रंथात ग्रह व उल्कापात, धूमकेतू, सौरडाग व संवत्सरारंभ इत्यादीमुळे एकंदर पृथ्वीवर व मानवी जीवनावर काय परिणाम होतील या विषयांचा समावेश होतो. तर होरा किंवा जातक, ज्याला ज्योतिष असा लोकप्रिय शब्द वापरला जातो, यात या ग्रहादिकांचे व्यक्तिगत मानवी जीवनावर काय परिणाम होतात याचा विचार होतो. पूर्वकर्मानुसार कुंडलीचा आराखडा असतो. एकाच वेळी जन्मलेली अनेक बालके असतात, पण प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसारच भोग भोगावे लागतात. प्रत्येकाचे जीवन सारखे नसते. सचिन तेंडुलकरचेच उदाहरण पहा. तो ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी अनेक बालके जन्माला आली असतील, पण त्याच्यासारखा पुरुषार्थ नावलौकिक कोणाचाही नाही. त्याची मेहनत, चिकाटी व खेळ हे सगळेच एकमेवाद्वितीय. इतकेच काय तर जुळ्या मुलांचे भविष्य देखील वेगवेगळेच असते. जन्मकुंडलीतले ग्रह भविष्य निर्माण करीत नाहीत, तर ते फक्त पूर्वकर्म सूचित करतात. प्रयत्नाने आपण आपले दोष दूर करून गुण वाढवायचे असतात आणि त्यासाठी अथक प्रयत्नांची आणि परमेश्वरी कृपेची आवश्यकता असते. आत्मिक शक्ती वाढवून प्रारब्धावर मात करता येते. स्वतःला भूक लागली तर स्वतः जेवले पाहिजे, तसेच स्वतःच्याच प्रयत्नाने प्रारब्ध बदलविले पाहिजे. जीवाला कर्म स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर झाले की हातून कुकर्मे घडू लागतात. कर्माचे फळ देवाधिकांनाही भोगावे लागते. तेथे मनुष्याचा काय पाड? श्रीरामांचा वनवास, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर करण्याची झालेली अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी. तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात याची प्रचिती येते. असे जरी असले तरी तपसाधनेच्या जोरावर नियती नियमांमध्ये सूट मिळते. त्यामुळे सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही बालरूप घ्यावे लागले. एखाद्या कैद्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असता त्याच्या प्रामाणिकपणाच्या गुणामुळे व चांगल्या वागणुकीमुळे त्याला सोडून दिले जाते. पुढील शिक्षा माफ होते. त्याप्रमाणेच ईश्वराची आराधना केल्याने, धर्मतत्वांचे पालन केल्याने मनुष्याला प्रारब्ध कर्मभोगातूनही सवलत मिळते. त्यासाठी उपासना, दान व परोपकार करावा. ईश्वर विविध माध्यमांद्वारे आपल्याला सतत सूचक सूचना देत असतो. ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या. इच्छा दांडगी असेल तर मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. संकटाला संधी मानतो तो आशावादी व संधीलाही संकट मानतो तो निराशावादी. सकारात्मक विचाराने आत्मविश्वास वाढतो. त्याचा परिणाम म्हणजे कार्यात सफलता मिळते.
भविष्याचा व्यापक दृष्टिकोन याविषयी आपणास समजले असेलच. चला पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह भेटूया आणि भविष्यवेध चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा, म्हणजे भविष्याविषयी व वास्तू संदर्भात आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.